भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी परेडचं निरीक्षण केलं। परेडमध्ये पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड, बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, वैद्यकीय पथक तसेच अग्निशामक दलासह विविध चित्ररथांचा समावेश होता। यावेळी पालकमंत्र्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तर या प्रसंगी रेसिडेन्शियल हायस्कूल, चक्रधर स्वामी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडगाव, रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल आणि भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। या कार्यक्रमाला सर्व उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, शाळेचे शिक्षक, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।